मंडळी, आज आपण सफर करणार आहोत कोरेगाव तालुक्यातील प्रति पंढरपूरची म्हणजेच देऊर मधील विठ्ठल रुक्मिणी मंदिराची। हे मंदिर साताऱ्यापासून फक्त 24 किलोमीटर आणि लोणंदपासून फक्त 25 किलोमीटर अंतरावर आहे। तुम्ही देऊर मधील मुधाई देवीचे मंदिर पाहिलेच असेल। मुधाई देवीच्या मंदिरापासून हे मंदिर फक्त 100 मीटर अंतरावर आहे। जर तुम्ही मुधाई देवी मंदिर पाहिले नसेल तर त्या व्हिडिओची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये दिलेली आहे। या व्हिडिओ नंतर तो व्हिडिओ नक्की पहा। त्याचबरोबर या मंदिराचे एक्झॅक्ट लोकेशन सुद्धा मी डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये दिलेले आहे। नमस्कार मंडळी, मी अथर्व फिरस्ते भाच्या अजून एका नवीन व्हिडिओ मध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत करतो। तर आज आपण आलेलो आहोत सातारा जिल्ह्यामधील कोरेगाव तालुक्यामधील वाठार जवळील देऊर या गावामध्ये। या गावामध्ये विठ्ठल रुक्मिणीचं पांडवकालीन मंदिर आहे। असं म्हटलं जातं की हे पांडवकालीन मंदिर पांडवांनी एका रात्रीत बांधलं आहे। मित्रांनो, या मंदिराकडे पाहताक्षणी लक्षात येतं की हे प्रति पंढरपूर आहे। म्हणजेच पंढरपूरमध्ये जे विठ्ठल रुक्मिणीचं मंदिर आहे, जसंच्या तसं मंदिर आपल्या कोरेगाव तालुक्यामधील देऊर या गावामध्ये स्थित आहे। फक्त फरक इतकाच की पंढरपूरमधील चंद्रभागा नदी ही मंदिराच्या समोर वाहते आणि देऊरमधील वसना नदी ही मंदिराच्या पाठीमागून वाहते। तर चला पाहूया हे सुंदर पांडवकालीन विठ्ठल रुक्मिणीचं मंदिर। मित्रांनो, ही आहे या मंदिराची समोरची बाजू। मंदिराच्या सुरुवातीला दोन छोटे खाणी खांब दिसून येतात। मंदिराच्या दिशेने पुढे जात असताना मंदिराची पहिली पायरी आपलं लक्ष वेधून घेते। काय ते नक्षीकाम, वा। पायऱ्या चढत वर गेल्यानंतर मंदिराचा पहिला सभामंडप पाहायला मिळतो। दुपारच्या वेळी या गावातील लोक वामकुक्षी घेण्यासाठी इथे हजेरी लावतात। मंडळी, तुम्हाला विश्वास बसणार नाही, पण हे संपूर्ण मंदिर दगडामध्ये असून या मंदिरावर फक्त आणि फक्त कोरीवकामच आहे। आणि कोरीवकाम सुद्धा असं आहे जे तुम्ही याआधी कधीच पाहिले नसेल। या विशिष्ट प्रकारच्या मूर्त्या कदाचित तुम्ही पहिल्यांदाच पाहिल्या असतील। या मूर्त्यांची जाणून घेण्यासारखी गोष्ट म्हणजे इथल्या प्रत्येक मूर्तीचं नाक छाटलेलं आहे आणि या मंदिरातील प्रत्येक खांबावर तुम्हाला अशाच प्रकारच्या असंख्य मूर्त्या पाहायला मिळतात। मित्रांनो, विठ्ठल रुक्मिणीच्या या मंदिरामध्ये प्रत्येक खांबावरती आपल्याला अशा प्रकारच्या मूर्त्या पाहायला मिळतात। या मूर्त्यांकडे तुम्ही निरखून पाहिलं तर प्रत्येक मूर्तीचं नाक छाटलेलं आहे। गावकरांच्या माहितीनुसार अफजल खान जेव्हा प्रतापगडाच्या दिशेने चालला होता तेव्हा तो या परिसरामध्ये वास्तव्यास होता आणि तेव्हाच अफजल खानाने या मंदिरामधील प्रत्येक मूर्तीचं नाक छाटलेलं आहे। मंडळी, मंदिरामधील प्रत्येक खांबावरील या मूर्त्या अशा प्रकारे उलट्या लटकवलेल्या दिसून येतात। त्याचबरोबर मंदिरामध्ये दिवे लावण्यासाठी अशा सुंदर आणि सुरेख दिवळ्या पाहायला मिळतात। मंदिराच्या समोर हे भले मोठे पिंपळाचे झाड आहे। दरवाजातून आत शिरता समोरच तीन देवतांचे तीन कोरीव शिल्प पाहायला मिळते। हा आहे या मंदिराचा संपूर्ण परिसर। आणि हे आहे या मंदिराचे दुसरे सभामंडप। मंडळी, या मंदिराची खासियत अशी की आतमध्ये बसल्यानंतर उन्हाळ्यामध्ये थंडावा आणि थंडीमध्ये उब अनुभवायला मिळते। पण याचा अर्थ असा नाही ना होत की इथे येऊन लोकांनी पत्ते खेळावे। या गोष्टींसाठी ही आखीव रेखीव मंदिरे उभी केली आहेत का? भारतीय संस्कृतीचा वारसा जपून ठेवायचा सोडून हे काय कृत्य करत आहोत आपण? मंडळी, या मंदिरातील स्थापत्यशास्त्र आणि शिल्पकला पाहून अक्षरशः मी भारावून गेलो होतो। अहो, काय ती शिल्पकला, काय ते नक्षीकाम, माइंड ब्लोइंग।
हे पहा, अशा प्रकारे प्रत्येक खांबाच्या चारही बाजूला मूर्त्या लटकवलेल्या दिसून येतात. त्याचप्रमाणे कुणाचा एक हात तर कुणाचे दोन्ही हात तुटलेले दिसतात. मित्रांनो, सध्याच्या युगातील अतिशय दुर्मिळ असं कानोपात्राचं झाड सुद्धा आपल्याला इथे पाहायला मिळतं. हे झाड पंढरपूर मधील विठ्ठल रुक्मिणीच्या मंदिरा शेजारी सुद्धा पाहायला मिळतं. मंदिराच्या मुख्य सभा मंडपाच्या खांबावरती कोरलेली ही नक्षी कशी कोरली असेल हे फक्त विठोबाच जाणे. दरवाजावरती कोरलेली ही अप्रतिम नक्षी आणि शिल्पकला पाहून डोळ्याचं पारणं फिटल्याची भावना मनामध्ये निर्माण होते. मंदिराच्या उंबऱ्यातील हे शिल्प पाहून याचा काही वेगळाच अर्थ असावा असं वाटतं. मंडळी, मला आश्चर्य या गोष्टीचं आहे की इतके पुरातन आणि सुंदर मंदिर आज तागायत या जगाच्या नजरेआड कशामुळे राहिले. खरं सांगायचं झालं तर मला सुद्धा या मंदिराबद्दल काहीच कल्पना नव्हती. जेव्हा आम्ही मुधाई देवी मंदिराचा व्हिडिओ करत होतो तेव्हा तेथील गुरव यांनी आम्हाला या मंदिराचा व्हिडिओ बनवायचा सल्ला दिला. इथे आल्यानंतर सुद्धा इथल्या गावकऱ्यांनी आम्हाला बरीच मदत केली. देऊर गावच्या ग्रामस्थांनी श्रमदानातून या मंदिराची डागडुजी केली, रंगकाम केले, तसेच चारही बाजूंनी संरक्षण भिंत सुद्धा उभी केली आहे. मंदिराच्या छताला काही ठिकाणी तडे सुद्धा गेले आहेत, त्यामुळे गावकऱ्यांनी लोखंडी गज उभे करून याला सपोर्ट सुद्धा दिला आहे. हे मंदिर एका बाजूने अशा प्रकारे दिसून येते. या इथे पाहिलं तर इथला खांब थोडा तिरका झालेला दिसून येतो. मित्रांनो, हा आहे या मंदिराचा मुख्य सभा मंडप. तुम्ही इथे पाहू शकता की पूर्णपणे दगडामध्ये किती सुंदररित्या कोरीव काम केलेलं आहे. मित्रांनो, हे पाहून फक्त एकच प्रश्न मनात येतो की हे कसं केलं असेल. मित्रांनो, महाराष्ट्रामधील सातारा जिल्ह्यामधील देऊर या गावामधील हे विठ्ठल रुक्मिणीचं मंदिर किती सुंदर आणि सुरेख आहे, आणि तरीही पूर्ण जगापासून हे अजूनही नजरेआड राहिलेलं आहे. मित्रांनो, हे मंदिर केंद्रीय पुरातत्व विभागाकडे आहे आणि आपण त्यांना या व्हिडिओमार्फत एक विनंती करूया की त्यांनी या मंदिराकडे थोडंसं लक्ष द्यावं, इथे पर्यटनासाठी सुविधा उपलब्ध करून द्याव्यात आणि या सुंदर मंदिराचा पुन्हा एकदा जीर्णोद्धार करावा, जेणेकरून या सुंदर मंदिराची देखभाल राहावी आणि या मंदिराचा विकास व्हावा. त्याचबरोबर या मंदिराची संपूर्णपणे काळजी घ्यावी, जेणेकरून येणाऱ्या भावी पिढीस हे मंदिर पाहायला मिळेल. या मंदिराच्या मुख्य सभा मंडपामध्ये सुद्धा याच प्रकारे मूर्त्या आणि नक्षीकाम पाहायला मिळते. त्याचप्रमाणे वेगवेगळ्या प्रकारचे ऐतिहासिक दृश्ये कोरलेली सुद्धा दिसून येतात. मंदिराच्या गाभाऱ्यामध्ये सुंदर अशी विठ्ठल रुक्मिणीची मूर्ती आहे.
गाभाऱ्याच्या प्रवेशद्वारावर सुद्धा अशा प्रकारे कोरीव काम केलेले पाहायला मिळते। तर मित्रांनो, कसं वाटलं हे विठ्ठल रुक्मिणीचं मंदिर? मित्रांनो, व्हिडिओ जसा पूर्ण बघितलात तसंच या मंदिराला भेट सुद्धा द्या। व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक करा, त्याचप्रमाणे चॅनलला सबस्क्राईब देखील करा। जय शिवराय।